माननीय सभापति महोदया, मेडिगट्टा बैरेज तैयार झाल्यानंतर त्या ठिकाणी बॅकवॉटर मध्ये जाईल असं जे अपेक्षित होतं त्यापेक्षा काही जास्त भाग हा आता वस्तुस्थिती अशी आहे की बॅकवॉटर मध्ये चालला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी नुकसान होत आहे आणि म्हणूनच ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना तर आपण त्या ठिकाणी नुकसान भरपाई दिलीच, पण मध्यंतरी मुख्यमंत्री आणि मी स्वतः आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. या शेतकऱ्यांसोबत आमची बैठक झाली. त्या बैठकीत त्यांनी मागणी केली की नवीन प्रचलित पद्धतीप्रमाणे आमची ही जी काही जमीन आहे ही जमीन आपण एक्वायर करावी, त्यासंदर्भातले निर्देश आपण ऍक्विजिशनचे सगळे दिले, त्याचा प्रस्ताव तयार झाला. एकूण 128 हेक्टर जमीन ही एक्वायर करायची आहे. या संदर्भात तेलंगणा सरकारशी आपण संपर्क केला कारण ही जबाबदारी त्यांची होती. तेलंगणा सरकारने त्याला मान्यता दिलेली आहे, त्यांचं पत्र देखील आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आता 26 कोटी रुपयाचं आपण त्यांना त्या ठिकाणी डिमांड पाठवतोय, ते पैसे भरायला त्यांनी मान्यता दिलेली आहे. त्यांची वाट न पाहता आपण त्या ठिकाणी भूसंपादनाचं कारवाई पूर्ण करणार आहोत आणि त्यांच्याकडनं ते पैसे आपण प्राप्त करून घेणार आहोत. त्यामुळे आता तरी हा प्रश्न जो आहे हा तसा सुटलेला आहे. ही आता सगळी जागा अक्वायर होणार आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये गेल्या 2-3 वर्षात जे काही त्यांचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानाची नुकसान भरपाई आपण त्या ठिकाणी देतो. काल इथे भुसे साहेबांनी लक्षवेधीच्या माध्यमातून आंबेडकर साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला होता मेडीगट्ट्याचा, त्या संदर्भात त्यांनी सांगितलं होतं की जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं फक्त आपण तेलंगणा सरकारला कळवलेला आहे, परंतु अद्याप त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही. म्हणजे आपण जी माहिती दिली की प्रस्ताव आलेला आहे तर ती चांगली गोष्ट आहे, कारण आंतरराज्य मंडळाच्या वतीनं आपल्याला ते पैसे त्यांनी द्यायचे आहेत, तेलंगणा सरकारने द्यायचे आहेत, तर ते तत्काळ करावं. परंतु त्यांची त्या रेटची डिमांड जी आहे त्या रेटच्या डिमांडवर त्यांना एकदा आपल्यासोबत मिटिंग करण्याची इच्छा आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये आपण निवेदन करावं. आपण नवीन पद्धतीनंच रेट द्यायचा निर्णय केलेला आहे आणि मी तर हे सांगितलं की त्यांच्या पैशाची त्यांच्या पैशाची वाट न पाहता देखील आपण आपल्याकडनं पैसे त्या ठिकाणी देऊन हे ऍक्विजिशन करू आणि इतरही कोणाचा प्रश्न निर्माण होत असेल तरी आपली जबाबदारीच आहे की तो प्रश्न सोडवला पाहिजे, तेही पडताळून पाहिलं जाईल.